नमस्कार सर्वांना. आजच्या इयत्ता 5वीच्या 43व्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत श्री किशोर कासार सर, VMFY विद्यालय, तालुका भुदडगड, जिल्हा कोल्हापूर. सर, आपल्याला इंग्रजी या विषयातील व्होकॅब्युलरी या घटकातील रायटिंग फॅमिलीअर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्लूज, पिक्चर्स, को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, रायमिंग वर्ड्स आणि रायटिंग अपोजिट वर्ड्स याबाबत सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं आज सकाळी जे चालू आहे दिनांक 3 डिसेंबर 2023 पासून आपल्या सर्व इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग चालू आहेत. आणि आजच्या या सुंदर दिवसासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. या हा जो अभिनवाचा उपक्रम आपण राबवत आहात, या उपक्रमाच्या मागे असणारी जी प्रेरणा असणार आहेत ते आदरणीय CO साहेब, DY CO साहेब, माननीय शिक्षण अधिकारी साहेब, त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी ज्यांची आपल्याला तंत्रज्ञ शिक्षक म्हणून संपूर्ण राज्याला ओळख आहे, असे आदरणीय रवी भापकर सर आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर या ऑनलाईन सत्राच्या व्यवस्थापिका आदरणीय मनीषा कुलट मॅडम, तसेच सर्व सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांनाच धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्हा सगळ्यांना आजच्या या सुंदर दिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर बघा, आजचा जो हा दिवस आहे, आज आहे रविवार, आपल्या नवीन वर्षातील दुसरा रविवार. आज तसं जर विशेषत्वानं पाहिलं तर आज आहे भोगीचा सण. बघा, नवीन वर्षातील आपला हा पहिला सण आहे. तर थोडीशी विषयांतर माहिती घेऊन मग लेक्चरला चालू करूयात का? म्हणजे शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे उपयोगी पडेल अशा पद्धतीने मी अवांतर माहिती थोडीशी घेऊ का? हो सर. हा, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आहे भोगी. आपल्या या जानेवारी महिन्यातील किंवा मकर संक्रांतीच्या पूर्व काळातील हा जो पहिला सण आहे, तर त्याच्या सुरुवातीला येणारा हा जो भाग आहे हा भोगीचा सण येतो. भोगी, त्यानंतर येते मकर संक्रांत. हे दोन महत्वाचे सण आपल्याला या दिवसामध्ये पाहायला मिळतात. आपल्याकडे याला आपण जी संक्रांत आहे, तुमच्यापैकी कोण विद्यार्थी सांगू शकाल का संक्रांत कधी असते किंवा किती वेळा साजरी केल्या जाते संक्रांत? सर, आपण त्यांचे माईक म्यूट केलेत कारण खूप विद्यार्थी राहतात, मग गोंधळ होतो सगळ्यांचा. ओके ओके ओके. तर बघा विद्यार्थी, संक्रांत याच्याबद्दल जर आपण मानलं तर असं आपण समजतो की संक्रांत ही फक्त जानेवारी महिन्यातच येते, तर असं काही नाही आहे. संक्रांत या शब्दाचा आपण पहिल्यांदा अर्थ समजून घेऊयात मुलांनो. तर संक्रांत म्हणजे संक्रमण. सूर्याचं जे भासमान भ्रमण असतं हे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होतं असं आपण समजतो. आपली जी सौर कालगणना आहे त्याच्यामध्ये या संपूर्ण भारतीय पंचांगामध्ये या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानुसार या गोष्टींचा संदर्भ आपण शेतीशी निगडीत, आपल्या ज्या कृषी परंपरा आहेत त्याच्याशी निगडीत असणारे हे सगळे सण आहेत, समारंभ आहेत. तर बघा, तुम्ही जर कॅलेंडर बारकाईने जर पाहिला तर त्यामध्ये धनु राशी जी आहे त्या धनुराशीची समाप्ती होते आणि आजपासून मकर राशीची सुरुवात व्हायला चालू होते. म्हणजे सूर्य हा धनुराशीतून हा हळूहळू मकर राशीमध्ये संक्रमित होत जातो, संक्रमण करतो, प्रवेश करत असतो. लक्षात घ्या, संक्रांत ही दर महिन्यात होत असते, परंतु आपण जी म्हणजे मानत असतो किंवा ज्याच्या मोठ्या पद्धतीने उत्सव साजरा करतो ती म्हणजे मकर संक्रांत राहत असते. तर ही संक्रांत आली, या संक्रांतीच्या अनुषंगाने असणारे जे सण असतात, म्हणजे आपण जे सुरुवातीला आज जो साजरा करतोय तो म्हणजे भोगीचा सण आहे,
याच्यामध्ये आता तुम्ही जर पाहिला असाल तर का साजरा केला जातो हा भोगीचा सण, तर साधारणतः या दिवसामध्ये तुम्ही जर शेतामध्ये जर पाहिलात, बघा सगळे सण हे आपले कृषीशी निगडीत असणारे संपूर्ण सण आहेत. शेतामध्ये असणारे जे भाजीपाला असेल, या भाजीपाल्याचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे, ही त्यामागची एक भूमिका असते. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसात, म्हणजे हे जे जर दिवस आपण पाहिले, तर हिवाळ्याचा हा संपूर्ण काळ असतो आणि या दिवसामध्ये वातावरणामध्ये भरपूर अशा पद्धतीची थंडी असते आणि या थंडीच्या कालावधीमध्ये आपल्या शरीराला ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात उष्णता मिळण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या अनुषंगाने आपण आपला आहारामध्ये बदल करत असतो. मग जसं की बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल, त्याच्यावर लावलेले तीळ असतील, तिळाची भाकरी असेल, त्याचबरोबर गूळ ऊस असेल, तुम्ही जर पाहिला तर शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं धनधान्य आपल्याला मिळत राहतं. या संपूर्ण गोष्टीचा आस्वाद आपण या निमित्तानं घेत असतो. ही झाली महाराष्ट्रातील भाग. तर संक्रांत हा आपण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हणून साजरी करतो, त्याचबरोबर केरळमध्ये पोंगल या नावाने देखील साजरे केले जातो. साधारणतः केरळ, तामिळनाडू हे जे दक्षिणेकडचे जे भाग आहेत, या ठिकाणी कर्नाटक आणि आपला महाराष्ट्र या 5-6 राज्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव साजरा केला जातो. आणि यामागं एक आणखी एक भूमिका आहे की देवांचा जो राजा आहे म्हणजे इंद्र, तर या इंद्राची पूजा देखील या निमित्तानं केली जाते. कशासाठी? तर इंद्र हा पावसाचा राजा आहे, म्हणजे वरून त्याच्या हातामध्ये पाऊस त्याच्या माध्यमातून म्हणजे पडतो अशी एक धारणा हिंदू धर्मीयांच्या मध्ये आहे आणि त्यामुळे आपण त्याला काय करतो, या इंद्राची पूजा करतो. हा देखील एक त्यामागचा एक भाग आहे. तर असे हे आपले कृषीशी निगडीत असणारे सण समारंभ, त्याची आपण आज माहिती पाहतोय. आजचा हा भोगीचा दिवस तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. त्याचनंतर आजच्या या जानेवारी महिन्यातील जे महत्वाचे असणारे दिनविशेष आहेत, ये दिनविशेष देखील आपण पाहूयात. पहा, आपण सगळ्यांनीच गेल्या 3 जानेवारीला बालिका दिन साजरा केला. बालिका दिन म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी केली. तर दिनविशेषाच्या दृष्टिकोनातून देखील हा महिना खूप महत्वाचा ठरतो. 3 जानेवारी बालिका दिन असेल, 6 जानेवारीला आपण पत्रकार दिन साजरा केला. तर पत्रकार दिन याच्यामध्ये आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांची आपण जयंती त्या ठिकाणी साजरी केली. म्हणजे त्यांनी त्या जो मराठीमधलं जे पहिलं दैनिक होतं दर्पण, याची त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती आणि अशा पद्धतीने त्या दिवसाला आपण पत्रकार दिन म्हणून संबोधित करतो. बघा मुलांनो, ह्या यामध्ये अजून देखील काही गोष्टी येऊ शकतात. जे काही वेगवेगळे संबोध आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पत्रकार नेमकं कुणाला म्हणायचं असतं, संपादक कुणाला म्हणायचं असतं, या गोष्टींची आपण बारकाईनं माहिती घेतली पाहिजे. वृत्तपत्र मध्ये म्हणजे पेपरला आपण काय म्हणतो, पेपर हा जर इंग्रजी शब्द झाला तर त्याला मराठी शब्द काय आला, तर वृत्तपत्र असा शब्द आला. त्यानंतर या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये जे बातम्या पुरवतो तो झाला पत्रकार. तर त्या बातम्यांचं सुनियोजितपणे व्यवस्थापन करणं आणि ते प्रकाशित करणं, ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात याच्यामध्ये. मग त्याचे आलेले व्यवस्थापक असतील, त्यानंतर संपादक असतात, बातमीचे संपादक राहतात. आणि बातमीमध्ये म्हणजे पेपर जर तुम्ही पाहिलात तर जी विशेषत्वानं जी महत्वाची बातमी लावली जाते किंवा जो मुख्य असा लेख लावला जातो बातमीपत्रामध्ये, तो लावतात अग्रलेख आपण त्याला असं म्हणतो. बघा मराठीमध्ये देखील हा भाग येतो शब्दसमूहाबद्दल शब्द, की वृत्तपत्रातील जी महत्वाची बातमी किंवा महत्वाचा जो लेख आपण लावतो वाचतो त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण अग्रलेख असं म्हणतो. हा झाला 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण थोडीशी माहिती घेतली. त्यानंतर आता 12 जानेवारी, 12 जानेवारीला आपण सगळ्यांनी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आपण त्या दिवशी साजरी केली. हाच दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील साजरा करतो.
हे सगळे संबोध आपल्याला बुद्धिमत्तेशी निगडीत आहेत, त्यामुळे आपण यांची आणखी थोडी माहिती घेतली. त्यानंतर आजचा जो दिवस आहे 14 जानेवारी, मराठ्यांच्या इतिहासातला हा मोठा दिवस आहे. या दिवशी पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. त्याचबरोबर आजचा दिवस हा आपण भूगोल दिन म्हणून देखील पाळतो. तर भारतीय भूगोल तज्ज्ञ जे आहेत चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे, सी डी देशपांडे यांची आजची जयंती आहे, आणि त्यानिमित्त आजचा दिवस हा आपण भूगोल दिन म्हणून देखील साजरा करतो. 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी करतो आपण. त्यानंतर आता मकर संक्रांतीचा हा निश्चित दिवस नाही बरं का, 15 जानेवारी हा सगळा जो भाग आहे, म्हणजे काही काही वर्षापूर्वी 14 जानेवारीला आली होती, आता आपण जर पाहिली तर ती 15 जानेवारीला येते. मग हे सगळं कशामुळे ठरतं, हे मागं पुढं का होतं, आणि इतर जे दिवस आहेत दिनविशेष ते का बरं मागं पुढं होत नाहीत. तर मकर संक्रांती हा सूर्याच्या गतीशी निगडीत असणारा भाग आहे, त्यामुळे त्याचा जो दिवस आहे हा मागं पुढं होऊ शकतो. इतर हे जे आहेत ते दिनविशेष आहेत. त्यानंतर 23 जानेवारीला अजून एक महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे नेताजी जयंती. त्या दिवशी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. 25 जानेवारीला आपण मतदार दिन म्हणून साजरा करतो, किंवा पर्यटन दिन म्हणून देखील आपण हा साजरा करतो. यानंतर 26 जानेवारी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे, त्याला आपण गणतंत्र दिन असं देखील म्हणतो. आपण जे जगातील सगळ्यात मोठा जो देश आहे लोकशाहीवाला देश, तर या देशाची जे संविधान आहे या संविधानाची अंमलबजावणी आपण या दिवसापासून करतोय, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर पहा 30 जानेवारी हा देखील एक या जानेवारी महिन्यातील महत्वाचा दिवस आहे. हा दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या दिवशी घेतली जाते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या तासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचे जे महत्वाचे दिन विशेष आहेत, म्हणजे या जानेवारी महिन्यातील जे महत्वाचे वाटणारे जे दिन विशेष होते त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. यानंतर या तासाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा एक प्रेरणादायी विचार आपण पाहूयात, म्हणजेच आपल्या ह्या सुंदर दिवसाची जी सुरुवात आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने होईल ते आपण पाहूयात. गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की लाकूड तोड्याची जी गोष्ट आहे ती आपण गेल्या वेळी पाहिली होती. त्याच पद्धतीनं आजचा जो आपण भाग पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक 2-3 निसर्ग नियम आहेत, जे की आपण तुम्ही आम्ही जर सगळे जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर खूप सुंदर अशा पद्धतीनं आपलं कामकाज होऊ शकतं. बघा हे निसर्ग नियम सगळ्यांना लागू राहतात. 2 निसर्ग नियम मी सांगतो तुम्हाला. पहिला निसर्ग नियम आहे, बघा जे पेराल ते उगवेल. आपण जे पेरू तेच नेमकं काय होत असतं, उगवत असतं. आपण जर शेतामध्ये ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार, शेतामध्ये जर आपण भात पेरलं तर भातच उगवेल. म्हणजे जे काय आपण करू तेच आपल्याला परताव्याने मिळत असतं. जेवढा आपण समजा एखादी एक गोष्ट दिली तर त्याच्या 10 पट आपल्याला ती गोष्ट परत मिळत असते. अगदी तशाच पद्धतीनं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण जर अभ्यासामध्ये आळस करत राहू तर आपल्याला आपलं जे यश आहे ते आपल्यापासून हुलकावणी देत जाईल. हा झाला निसर्ग नियम एक. आणि जर आपण सातत्याने त्याच्यासाठी अभ्यासाचा जर यत्न करत राहिलो तर निश्चितच आपल्याला त्या गोष्टी मिळत राहतील. जी स्वप्न आपण पाहतोय ती स्वप्न आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील. दुसरा एक अजून एक चांगला निसर्ग नियम आहे, बघा कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है किंवा कुछ छोड़ना पड़ता है असं आपण म्हणतो. जर आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर काहीतरी गोष्टी आपल्याला ह्या सोडाव्या लागतील. एक साधं उदाहरण घेऊया, आपल्याला प्रवास करायचा आहे, आणि जर प्रवास करायचा असेल तर आपण जी व्यवस्था वापरतो, वाहतुकीची व्यवस्था असेल, नाव असेल किंवा बस असेल, यांचा वापर आपण या ठिकाणी करत असतो. समजा नदीच्या दुसऱ्या तीरावरती आपल्याला जायचं आहे तर नावानं एक तीर सोडावं लागेल तरच आपण दुसऱ्या तीरावरती जाऊ शकतो.
जर नावेने तीर सोडला नाही तर आपण दुसऱ्या तीरावरती पोहोचूच शकणार नाही कधी. तसाच तसाच अगदी भाग हा आपल्याशी निगडीत असतो. आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला देखील काहीतरी गोष्टी आपल्यातील ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला सोडाव्या लागतील, कमी कराव्या लागतील, तरच आपल्याला चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळू शकतील किंवा आपले जे निश्चित ध्येय आहे त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येईल. बघा, दोन महत्वाचे नियम मी सांगितले. पहिला निसर्ग नियम, जो की जे पेराल ते उगवते, आणि दुसरा महत्वाचा निसर्ग नियम आपण पाहिला की कुछ पाने के लिए कुछ छोडना पडता है. म्हणजे जर काही चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर निश्चितपणानं आपल्याला ज्या नकारात्मक ऊर्जा पेरणाऱ्या गोष्टी असतात, जसं की आळस असेल, अभ्यासामधली पठारावस्था असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागतील, आणि तरच आपल्याला त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा वाटतात, जे आपली स्वप्न आहेत, जे आपली ध्येय आहेत, त्याच्या पूर्ततेकरते आपण वाटचाल करू शकू. धन्यवाद मित्रांनो. त्यानंतर आज जाऊयात आपण आपल्या आजच्या घटकाकडे. पहा, आजचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरीचा हा संपूर्ण भाग आहे, आणि या व्होकॅब्युलरीमध्ये जवळपास 13 घटक आहेत. 13 वेगवेगळे 13 घटक आहेत, आणि या 13 घटकांच्या पैकी पहिले जे 4 घटक आहेत, जसं की रायटिंग फेमिलियर ऑर रिलेटेड वर्ड विथ द गिवन क्लॉज ऑर पिक्चर्स, दुसरा भाग आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, त्याच्यामध्ये काय येतं तर ॲक्शन वर्ड्स डिस्क्रायबिंग वर्ड्स, हा संपूर्ण भाग येतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग आहे याच्यामधला रायमिंग वर्ड्स, आणि चौथा जो भाग आहे तो आहे रायटिंग अपोजिट वर्ड. या एकूण 4 घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, हा व्होकॅब्युलरीचा हा टोटल भाग हा 13 घटकामध्ये समाविष्ट आहे, आणि या संपूर्ण व्होकॅब्युलरीचा जो भाग आहे याला 24% याचा भारांश आहे. 24%. आणि परीक्षेला यातले नेमके किती प्रश्न येतात तर साधारणतः 6 प्रश्न हमखास या घटकावरती येतात. 6 प्रश्न म्हणजे 6 × 2 = 12 मार्क झालेत. तर 12 मार्काची तयारी आपली या ठिकाणी होऊन जाते. आता ही तयारी कशी आणि कधी करता येईल, फक्त 5वीलाच येऊन करता येणार आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तयारी आहे ही बघा, तुमची तयारी ही पहिलीपासून सुरू झालेली आहे. शिष्यवृत्तीची पहिलीचं जर तुम्ही पुस्तक पाहिलात, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी किंवा त्या पुढचं देखील, म्हणजे 5वीपर्यंत जर आपण पुस्तकं आपण पाहिली ती इंग्रजीची, तर या संपूर्ण पाठ्यपुस्तकांच्या मधून आपल्याला जी मिळणारी माहिती आहे, या संपूर्ण माहितीचा वापर हा आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये झालेला दिसून येतो. त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही जी पुस्तकं आहेत, आपली जी पहिली ते पाचवीची जी पाठ्यपुस्तकं असतील तुमच्या शाळेमध्ये जर तुम्हाला मिळाली तुमच्या मित्रांच्या माध्यमातून, तर ती पुन्हा पुन्हा वाचून काढूयात. त्यातले महत्त्वाचे जे मुद्दे असतील हे महत्त्वाचे मुद्दे आपण त्याची एक वही करूयात, त्या वहीमध्ये या सगळ्या गोष्टी नोंदी घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळी त्या उपयोगी पडतील. अशा पद्धतीने वाटचाल करा. किंवा नसेल, समजा जर तुम्हाला पुस्तके मिळत नसतील, तर आपल्याकडे ऑनलाईन देखील पुस्तकं महाराष्ट्र शासनानं वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे, त्याचा देखील वापर तुम्ही करू शकता. आणि त्या माध्यमातून इंग्रजीची जी जास्तीची तयारी आहे ते आपण करू शकू. चला तर मग आजच्या या घटकाच्या निमित्तानं जाऊयात पुढे. पहिला भाग पाहूयात. बघा, रायटिंग फॅमिलियर ऑर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन कार्ड्स पिक्चर्स, याच्यामध्ये काय राहतं तर पहा, स्टुडंट शुड राईट फॅमिलियर वर्ड्स विथ द गिवन क्लॉज, स्टुडंट शुड नो द वर्ड फ्रॉम देअर टेक्स्ट बुक्स फॉर द स्टँडर्ड 1st to 5th. बघा, इथं अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त केलेली आहे की मुलांनी त्यांची जी पाठ्यपुस्तकं आहेत पहिली ते पाचवीचे, ही पहिलीची पाचवी जी पाठ्यपुस्तकं आहेत, या पाठ्यपुस्तकामधला इंग्रजी शब्द संग्रह किंवा इंग्रजीचं वाचन याच्यावर आधारितच आपल्याला संपूर्ण वार्षिक परीक्षेला म्हणजे प्रश्न येत असतात. त्यानंतर स्टुडंट शुड लर्न थोरोली द टेक्स्ट बुक्स
दे शुड नो मॅक्सिमम वर्ड रिलेटेड टू देअर सिलेबस. बघा हां, आपला जो सिलेबस आहे याच्याशी निगडीत असणारे जास्तीत जास्त शब्द हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय झालं बघा, या ठिकाणी आपल्याला अवांतर वाचन करणं देखील गरजेचं आहे, किंवा शब्दसंग्रह आपला जो आहे हा आपण वाढवणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या पाठ्यपुस्तकातील जे शब्द आहेत त्याचा शब्दार्थांचा संग्रह तुम्ही घेऊ शकता. पॉकेट स्टडी असेल त्याचा वापर करू शकतोय आपण. तर या घटकावरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे, तो पाहूयात आपण. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव रिलेटेड विथ सर्कस. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव रिलेटेड विथ सर्कस. सर्कसशी संबंधित असणारा खालीलपैकी कोणता शब्द आहे? चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे पॉटर, दुसरा आहे डॉक्टर, तिसरा आहे पेंटर, चौथा आहे जोकर. तर पॉटर म्हणजे जो मातीची भांडी बनवतो त्याला आपण कुंभार किंवा पॉटर असं म्हणतो इंग्रजीत. डॉक्टर हा झाला वैद्य. त्यानंतर पेंटर, पेंटरला मराठी शब्द आहे रंगारी. आणि शेवटचा जो चौथा शब्द आहे तो म्हणजे जोकर. आता सर्कसशी निगडीत असणारा शब्द म्हणजेच जोकर. त्यामुळं याच्याशी निगडीत म्हणजे पर्याय येणार आहे चार. आपल्याला 4 नंबरचं वर्तुळ गोल करावं लागेल. दुसरा भाग आहे यामध्ये सिलेक्ट. दुसरा प्रश्न पाहूयात आपण, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर. सोबतचं चित्र हे कोणत्या प्राण्याचं आहे? साधे साधे सोपे सोपे प्रश्न असतात. ही जी संपूर्ण माहिती आहे ही माहिती आपल्याला आपण जे आजवर शिकलेलो आहोत या माहितीवरती आधारित असे प्रश्न परीक्षेला येत असतात. मग आता हे जे चित्र आपण पाहिलं तर ते सहजपणे आपण सांगू शकू की ही क्रोकोडाईल आहे, जी ही मगर आहे. पहिला आहे तो कांगारू, दुसरा लिझार्ड, तिसरा क्रोकोडाईल आणि चौथा पायथॉन. तर कांगारू आपण पाहिलेला आहे हे फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लिझार्ड म्हणजे पाल किंवा पालीचे वेगवेगळे प्रकार, आणि त्यानंतर क्रोकोडाईल आणि पायथॉन. लक्षात घ्या मुलांनो, क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर याच्यामध्ये फरक आहे बरं का. आपल्याला तिसरी जर पाठ्यपुस्तकावरून पाहिलं तर त्याच्यामध्ये शेवटी आलेला भाग आहे बघा, बाय बाय ॲलिगेटर. तर ॲलिगेटर म्हणजे सुसर आणि क्रोकोडाईल म्हणजे मगर, हा त्यांचा फरक आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पहा, सिलेक्ट आता कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे प्रश्न आपण पाहूयात. सिलेक्ट टू करेक्ट पेयर्स ऑफ वर्ड्स. शब्दांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. एका बाजूला अ गट दिलेला आहे, दुसऱ्या बाजूला ब गट दिलेला आहे, आणि त्यामध्ये अ गटामध्ये दिलेले आहेत प्लांट, बर्ड, की अँड ट्री. बी गटामध्ये आपल्याला दिलेले आहेत विंग्स, बीक, गन अँड ट्रंक. आता प्लांट तर याच्याशी संबंधाने जे पर्याय दिले आहेत ते पर्याय पाहूयात आपण. सिलेक्ट टू करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स म्हणजे दोन योग्य जोड्या आपल्याला निवडायचे आहेत. पहा, एकला पहिला जो पर्याय आहे तो काय म्हणतो पहा, एकला ए. प्लांटला काय म्हटले त्यांनी, विंग्स म्हटलेले आहेत त्यांची जोडी लावलेली. आणि 4 नंबर म्हणजे ट्रीला त्यांनी काय केलेलं आहे, ट्रंक, ही जोडी घेतलेली आहे. दुसरा पर्याय आहे की, कीला घेतलेला आहे सी म्हणजेच गन, आणि प्लांटला विंग्स. तर यांची जोडी जुळणार नाही. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामधला, ट्रीला घेतला आहे ट्रंक आणि प्लांटला घेतलेला आहे विंग्स. आणि शेवटचा जो भाग आहे, शेवटचा पर्याय जो आहे याच्यामध्ये बर्ड, बर्डला बीक आणि
ट्रीला घेतलेला आहे ट्रंक. तर टू करेक्ट पेयर्स पाहायचे आहेत आपल्याला याच्यामधले. बर्डला पहा बीक म्हणजे चोच, हे त्याच्याशी जुळतं, आणि ट्रीला ट्रंक. यानंतर अजून या घटकावरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात? चित्र दाखवले जातात आणि त्या चित्रावरशी निगडीत असणारे शब्द विचारले जातात. सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ गिवन पिक्चर्स. आता हे सोबतचं चित्र कशाशी निगडीत आहे किंवा कोण आहे? तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत. पहिला वल्चर, दुसरा ईगल, सॉरी दुसरा क्रोकोडाईल, तिसरा ईगल, चौथा लेपर्ड. तर वल्चर म्हणजे गिधाड, हे काही गिधाड नाही आहे. त्यानंतर क्रोकोडाईल, मगर, तिसरा आहे ईगल आणि चौथा लेपर्ड, लेपर्ड चित्ता. तर याच्याशी निगडीत हे जे चित्र आहे हे गरुडच आहे, त्यामुळे याला ईगल पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. पुढचा पहा. चूज द इनकरेक्ट पेअर ऑर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव. दिलेल्यापैकी इनकरेक्ट सूचना द्या असतात ना प्रश्नातल्या, त्या महत्वाच्या असतात, त्यांचा अर्थ लागणं गरजेचं आहे, आणि त्या जर आपल्याला कळल्या तरच आपल्याला त्याचे मार्क मिळतात. घाई गडबडीत आपला होता असतं की आपण व्यवस्थित सूचना वाचत नाही, त्यामुळं आपल्याला उत्तर येत असून देखील चुकतं, आणि मग नंतर ज्यावेळी आपण आपलं उत्तर का चुकलं याचं विश्लेषण करायला जातो, त्यावेळी लक्षात येतं अर माझी सूचना वाचायची राहून गेली. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या बारकाव्याच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे ज्या वाचण्यातल्या, याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं राहतं. पहा, चूज द इनकरेक्ट पेअर, चुकीची चुकीची जोडी फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव. बघा, पहिला दिलेला आहे बॉल, दुसरा ग्लास, तिसऱ्याला म्हटलंय मून, आणि चौथा आहे स्टार. तर पहिलं जे चित्र आहे ते बॉलचंच आहे, दुसरा आहे ग्लास, तिसरा आहे तो सन आहे. त्यांनी त्याचा ऑप्शन दिलेला आहे मून, त्यामुळं ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 3 हा बाजूला जाईल. चौथा प्रश्न पाहूयात आपण. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य असा शब्द आपल्याला निवडायचा आहे. कॅप, कॅपचं चित्र दाखवलेलं आहे, टोपी आहे ती, आणि दुसरं जे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं ही आहे इस्त्री. इस्त्रीला आपण काय म्हणतो, इंग्रजी शब्द कोणता वापरतो? तर इस्त्रीला आपण आयर्न असा शब्द वापरतो. मग याच्याशी संबंधित असणारा जो पर्याय आहे तो येणार आहे 4 ला 3. बघा, हे चारही पर्याय पाहूयात पुन्हा एकदा. अम्ब्रेला, कोट, आयर्न आणि जग. आता याच्यामधला हा जो भाग आहे आर्टिकलच्या दृष्टिकोनातून, त्यामध्ये हॅन्ड अम्ब्रेला, अँड आयर्न, अ कोट, अ जग अशा पद्धतीने देखील आपण आर्टिकलचा वापर या ठिकाणी घेऊ शकतो. हे सगळे जे घटक असतात पर्यायाचा आपण पुन्हा पुन्हा काय करतो, संपूर्ण चारी चारी पर्याय काय घेत असतो, तर त्यांचं कुठं को रिलेशन येत असतं एकमेकाशी हे आपण पाहतो. त्यामुळे हे चारही पर्याय वाचणं आणि त्यांचं त्यातून नेमका जो आपल्याला अपेक्षित उत्तर आहे त्याच्याकडे आपल्याला जाता येतं. या ठिकाणी तुम्ही पर्याय कट पद्धतीचा वापर करू शकता. पर्याय कट पद्धतीचा वापर जर आपण केला तर आपली जी पेपर सोडवण्याची जी विशिष्ट पद्धत आहे त्यामुळे मार्क देखील चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात, शक्यतो आपल्या चुका पेपरमध्ये राहत नाही. पाचवा प्रश्न पाहूयात आपण. चूज द करेक्ट मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल वर्ड. बघा, या ठिकाणी चित्र दिलेले आहेत आणि खाली त्यांचे जे नावं दिलेली आहेत या नावांच्या मधली काही अक्षरे या ठिकाणी गहाळ झालेली आहेत. आपल्याला त्या ठिकाणी योग्य अक्षर भरायचे आहेत, आणि योग्य अक्षर भरल्यानंतर म्हणजे कोणती योग्य अक्षर त्या ठिकाणी ठरतील असे पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. पहिला पर्याय पाहूयात आपण. पहिले चित्र आहे ते बटरफ्लायचा, याच्यासाठी आपल्याला यांचं स्पेलिंग देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर
तर बटरफ्लाय BUTTER FLY, म्हणजे बटरफ्लाय मध्ये बी आणि ई ही दोन अक्षरे येणं गरजेचं आहे. बी आणि ई कुठं कुठं दिसते आपल्याला पर्यायामध्ये? तर पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आपोआपच या ठिकाणी आता कट झालेले आहेत. आता या दोन पर्यायांपैकी आता दुसरा पाहूयात. कुकुंबरचं चित्र आहे काकडीचं, तर CUCUMBER जे कोकंबर, आणि दुसऱ्या दिलेला आहे पहिल्या पर्यायामध्ये सी आणि एम ही लेटर्स दिलेले आहेत, दुसऱ्यामध्ये एम आणि ई अशी लेटर्स दिलेली आहेत. तर आपण जर व्यवस्थित जर त्या स्पेलिंगचा त्या ठिकाणी वापर केला तर सुरुवात होणार होती कुकंबर मध्ये सी न, आणि सी न सुरुवात असणारा जर पर्याय पहिला सी आणि एम असे अक्षर असणारा हा आपल्याला या ठिकाणी अगदी पहिल्याच ठिकाणी दिसून येतोय. म्हणून 5 ला या ठिकाणी उत्तर येईल प्रश्न क्रमांक 5 साठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. तिसरं पाहूयात आपण अम्ब्रेला UMBRELLA, आणि शेवटचा जो आहे स्क्विरल आहे, खरुताई चित्र आहे या ठिकाणी, तर SQUIRREL स्क्विरल. म्हणजे संपूर्ण या ठिकाणी अक्षरांच्या साठी या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा उपयोग म्हणजे या ठिकाणी लागू होतो, लक्षात घ्या तुम्ही. आता जसं आपण पाहिलं की पर्यायांची निवड करत असताना गतीनं पुढे जात असताना कसा पर्याय शोधायचा, तर आपण पहिले दोन पर्याय पाहिले आणि त्या पहिल्याच वेळी दुसरे जे दोन पर्याय होते 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ते पहिल्याच वेळी आपण कट केले आणि तुलना केली पहिल्याने दुसऱ्या पर्यायाच्या बाबतीत. अशा पद्धतीची तुलना, अशा पद्धतीचे पर्याय कट पद्धत जर आपण वापरलं तर आपल्या वेळेची बचत या ठिकाणी होऊ शकते. पुढे पाहूयात या घटकाशी अनुषंगाने आणखी प्रश्न कसे येतात. तर ही जी आपण आकृती पाहतो अशा पद्धतीचे प्रश्न वार्षिक परीक्षेला येतात, अशा आकृतीमध्ये किंवा त्या पद्धतीचे. पहा प्रश्न नेमका पाहूयात आपण. द नेम ऑफ द ग्रुप इज इन्सेक्ट, या गटाचं नाव काय आहे? इन्सेक्ट म्हणजे कीटक. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड, या गटाचं नाव आहे कीटक, आणि कीटकांच्या मधला योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर कीटकाशी निगडीत असणारा योग्य शब्द आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये दिलेले आहेत पिग, पायथॉन, बग आणि काऊ. तर पिग म्हणजे डुक्कर, डुक्कर हा प्राणी झाला, तो काही कीटक नाही आहे. पायथॉन हा देखील सरपटणारा प्राणी झाला, अजगर. त्यानंतर काऊ ही देखील ॲनिमल्सच्या गटामध्ये येते. आणि राहिला बग, बग म्हणजे इन्सेक्ट, तो इन्सेक्टच्या गटामध्ये येतो. म्हणून याच्याशी निगडीत म्हणजे 6 ला पर्याय क्रमांक 4 येणार. पुढचा पाहूयात आपण. अशा पद्धतीची चित्र दिली जातात. पहा प्रश्न पाहूयात. सिलेक्ट द प्रॉपर पिक्चर फ्रॉम द ऑप्शन फॉर द गिवन वर्ड. आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल म्हणजे नेमकं काय? तर त्याच्याशी संबंधानं असणारे चित्र इथं खाली दिले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये सीताफळ दाखवलेलं आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये रामफळ दाखवलेलं आहे. आता हे ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहेत त्यामुळे लक्षात येत नाही प्रॉपर. तिसऱ्यामध्ये केळी दाखवलेली आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला द्राक्ष दाखवलेली आहेत. तर कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ आणि त्याच्याशी संबंधित असणारं चित्र हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसून येतं 7 ला 1. अजून देखील काही प्रश्न आहेत हे पाहूयात. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर्स अँड वर्ड फ्रॉम द गिवन पेअर्स. दिलेल्यापैकी चित्र आणि त्याच्याशी संबंधित असणारे शब्द या जोडीमधील एक जोडी चुकलेली आहे ती ओळखून लिहायची आहे. पहिलं जे चित्र आहे हे आपल्याला कम्प्युटरशी निगडीत चित्र आहे, त्याचं स्पेलिंग आणि चित्र या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत त्यामुळे पहिला पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय आहे टेलिव्हिजन,
दूरदर्शनचे चित्र आहे हे, आणि तिसरा जो पर्याय आहे ते म्हणजे आयर्न इस्त्री, याचं देखील चित्र बरोबर आहे. शेवटचा जो पर्याय आहे याच्यामध्ये लॉरी, तर लॉरी म्हणजे मालगाडी. आणि इथं जे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे हे आहे ट्रेनचं, त्यामुळे हा चौथा पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 4, 10ला 4 येईल. त्यानंतर 11वा प्रश्न पाहूयात आपण आता. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड बटरफ्लाय. बटरफ्लायशी संबंधित असणार चित्र आपल्याला पाहायचं आहे. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, मग त्याच्या संबंधित असणारं चित्र पटकन आपण ओळखू शकतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, याच घटकावर चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह, योग्य शब्द निवडायचा आहे आपल्याला. हे चित्र कशाचं आहे, तर हे जे चित्र आहे याच्याशी संबंधित असणारे 4 पर्याय दाखवलेले आहेत. व्हायोलिन, ट्रायंगल, स्विंग अँड ड्रम. याच्यामध्ये हे जे चित्र दाखवलेलं आहे हे व्हायोलिनचं आहे. पर्याय क्रमांक 1 येईल. दुसरा भाग पाहूयात. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड, किंवा दिलेला शब्द हा पूर्ण करायचा. आता असे तुम्हाला शब्द दिले जातात आणि त्याच्यामधले अक्षर गहाळ असतात, ती आपल्याला योग्य ठिकाणी भरायची आहे आणि एक योग्य शब्द तयार करायचा. पहिला पाहूया CIUL. हा आता जर आपण बारकाईने जर निरीक्षण केलं या शब्दाचं, तर याचा थोडक्यात असा अर्थ होऊ शकतो की हा कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर असा शब्द आहे. आपण जो फ्लॉवर खातो त्याला कॉलीफ्लॉवर म्हणतो आणि कोबीला कॅबेज. तर कॉलीफ्लॉवर, कॉली कॉली याच्यामध्ये एल आय असा पर्याय असायला हवा. मग एल नंतर कोणता अक्षर यायला पाहिजे, तर एल नंतर आय हे अक्षर यायला पाहिजे. म्हणजे 2 नंबरचं अक्षर जे आहे हे आय असायला हवं. आणि अशा पद्धतीचा पर्याय हा आपल्याला फक्त 3 नंबरचा दिसून येतोय. पहा, म्हणजेच हा अर्थपूर्ण शब्द जर आपण करायला गेलो तर CAULIFLOWER, कॉलीफ्लॉवर असा हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता याच्याशी निगडीत बोर्ड परीक्षेला कोणते कोणते आणि कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे प्रश्न आपण पाहतोय. आतापर्यंत 2017 पासून 2023 पर्यंत कसे प्रश्न आले होते, तर पहा. लुक ॲट द चार्ट अँड फाइंड करेक्ट ऑप्शन, खालील तक्ता पहा आणि त्याच्याशी निगडीत असणारा योग्य शब्द पर्यायामधून निवडा. तर हात, पहिला जो भाग आहे हँड, हाताशी निगडीत असणारे योग्य शब्द निवडायचे आपल्याला. पाम म्हणजे तळहात, एल्बो, कोपरा, फिंगर्स म्हणजे बोट, मग याच्या गटाशी निगडीत असणारा शब्द कोणता येईल. बीक, बीक म्हणजे चोच होतो. टस्क, टस्क म्हणजे सुळे होतात, हे हत्तीचे असतात, बीक ही पक्ष्याची राहते. स्टमक तिसरा शब्द आहे, स्टमक, तर हे पोटाशी निगडीत भाग आहे. आणि शेवटचा आहे तो रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट. म्हणजेच हाताशी निगडीत येणारा 18ला 4. दुसरा आणखी एक प्रश्न या ठिकाणी आहे. लुक ॲट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन प्लॅन्ट्स. प्लॅन्टशी निगडीत असणारे संपूर्ण शब्द आहेत मॉस, हर्ब, कॅक्टस अँड क्वेश्चन मार्क. तर तुम्ही जर हे पाहिला तर इयत्ता 4थीमध्ये आपल्याला घटक आलेला आहे प्लॅन्सशी निगडीत, आणि त्याच्यातील हे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे वार्षिक परीक्षेला जे शब्द येतात हे संपूर्ण शब्द हे आपल्या 1ली ते 5वीच्या पाठ्यपुस्तकामधले असतात. पहा, वनस्पतीशी निगडीत शब्द आहे मॉस, त्यानंतर हर्ब, कॅक्टस, हे सगळे प्रकार आहेत त्याचे. मग याच्याशी निगडीत असणारा कुठला भाग येईल योग्य, स्टेम येईल का, थॉर्न येईल का, वाइन येईल का ग्रेन येईल. तर स्टेम म्हणजे देठ असा भाग होतो, थॉर्न म्हणजे काटे, वाइन म्हणजे छोटीशी झुडप किंवा वेली अशा पद्धतीचा भाग होतो. तो द्राक्षाची वेल असते त्याला आपण वाइन असा उच्चार करतो, त्याचा वाइन म्हणतो त्याला. आणि शेवटचा भाग आहे ग्रेन, ग्रेन म्हणजे धान्य.
तर 20 ला या ठिकाणी योग्य पर्याय येईल 3, वाइन, वनस्पतीचा जो भाग आहे त्यामध्ये काही मॉस असतात, काही हर्ब असतात, काही कॅक्टस म्हणजे काटेरी वनस्पती असतात आणि काही वेली असतात, त्यांना आपण वाइन असं म्हणतो. पुढे पहा, चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्याशी निगडीत असणारा योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे चित्रावरून. तर हा आहे, हे जे चित्र आहे हे दोरी उड्याचं आहे, मग याला काय येईल? हॉपस्कॉच येईल का, हाईड अँड सीक येईल का, मार्बल्स येईल का स्किपिंग रोप येईल? तर याला स्किपिंग रोप हा पर्याय या ठिकाणी योग्य ठरतो. म्हणजे दोरीच्या उड्या, मार्बल्स म्हणजे गोट्या, हाईड अँड सीक म्हणजे लफाछपीचा खेळ होतो, हॉपस्कॉच म्हणजे लंगडी आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा खेळ आहे. त्यानंतर 6वा भाग पाहूयात आपण, अजून एक प्रश्न. हे सगळे वार्षिकचे प्रश्न आहेत बरं का. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट करेक्ट कन्वर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन. आपल्याला अशी पाठ्यपुस्तकातली चित्र येतात आणि त्याच्याशी निगडीत असणारे संवाद हे तिथे दाखवलेले आहेत. आता हा जर तुम्ही पाहिलात तर याच्याशी निगडीत कोणता येऊ शकतो भाग? तर ही मुलगी काय करायला लागलेली आहे, एक वस्तू या ठिकाणी द्यायला लागलेली आहे. थोडक्यात ते पाकिट आहे, वॉलेट आहे, ते वॉलेट देत आहे. ती म्हणते बघा, पहिला पर्याय या ठिकाणी, ए सेज एक्सक्यूज मी अंकल इज दिस युअर्स, हे तुमचं आहे का? तर दुसरा व्यक्ती म्हणतो लगेच ओ येस. आपण जर पाठ्यपुस्तकांचा बारकाईने जर अभ्यास केला असेल तर या ठिकाणी पहिलाच पर्याय याला लागू होतो. पुढे जाऊयात आपण, वेळ आपल्याकडे कमी आहे, पुढच्या गोष्टीकडे जाऊयात. पहा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्वर्सेशन विच मॅचेस विथ द पिक्चर. आता या ठिकाणी अजून एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारा आपल्याला पर्याय निवडायचा होता. वार्षिक परीक्षेतले प्रश्न आहेत पहा. तर हे जे चित्र आहे हे कशाचं दिसतं आपल्याला? तर याच्यामध्ये काहीतरी उसासारखा भाग दिसतोय आपल्याला आणि त्याच्याशी निगडीत असणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पहा, ए सेज प्लीज गिव अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस. शुगर केन म्हणजे ऊस. बी सेज बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. आई त्याला म्हणते, त्यांना सांगायला लागलेली आहे की आम्हाला 2 फुल ग्लास ऊसाचा रस हवा आहे. मुलगा लगेच म्हणतो आई माझ्या ग्लासमध्ये मला थोडासा बर्फ हवा आहे. तर चित्राशी निगडीत हा पहिलाच पर्याय या ठिकाणी योग्य ठरतो, त्यामुळं याला जे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 येणार आहे. अजून कसे पद्धतीचे प्रश्न येतात याच्यावरती या घटकावर? तर बघा, कम्प्लीट द बॉक्स बाय चूझिंग करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड. ऍक्शन वर्ड पहा, योग्य असा ऍक्शन वर्ड आपल्याला निवडायचा होता. तो ऍक्शन वर्ड मधला भाग आहे स्पिनच. तर स्पिनचचे आपण काय करू शकतो? ते आपण धुवू शकतो, त्यानंतर खाऊ शकतो, ते विकत घेऊ शकतो. मग त्याच्याशी संबंधित आणि काय करता येईल? लंप हा त्याला काही योग्य पर्याय नाही आहे. लंप म्हणजे गोळा. स्क्रिबल म्हणजे खरबडवणे, हा देखील योग्य ठरणार नाही. वॉबल, वॉबल म्हणजे घुबरे गाल अशा पद्धतीचा होतो. आणि शेवटचा जो आहे कुक म्हणजे जेवण बनवणे, तर त्याचा आपण आहारामध्ये जेवण बनवू शकतो. पर्याय क्रमांक 4 येईल. फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन डायग्राम. ही डायग्राम पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य किंवा हे शब्दगट पूर्ण होतील याच्यासाठीचा योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, ब्युटिफुली, नीटली, केअरफुली अँड डेली. मग काय इथं योग्य ठरू शकतं? रन ब्युटिफुली, रन नीटली, रन केअरफुली का रन डेली? तर हे योग्य ठरणार नाही या ठिकाणी. दुसरा पहा, राईट, राईट म्हणजे लिहिणे, राईट ब्युटिफुली.
चांगलं सुंदर लिहा, नीटली चांगल्या पद्धतीने लिहा, केअरफुली काळजीपूर्वक लिहा, डेली दररोज लिहा, तर लिहिण्याशी संबंधित हे चार शब्द होते आणि ते त्याला योग्य पडतात. हा या ठिकाणी येतो पर्याय क्रमांक 2. पुढचा पहा, अजून या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्या आधारित असणारा संवाद आलेला आहे. चित्र थोडस अस्पष्ट आहे पण आपण त्याच्यावर अंदाज बांधूयात, पर्यायांच्या कडे जाऊयात. पहिला भाग पहा. ए सेज गिव मी टोमॅटोज आणि बी सेज वेअर्स युअर बॅग. दुसरा पहा. ए सेज डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स, बी सेज ओ आय लव देम. आता चित्र जर पाहिलं तर इथं थोड्याशा वाफा निघत चाललेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि या वाफावरून आपण लक्षात घेऊ शकतोय की हे जे चित्र आहे हे कॉर्न कॉब्ज म्हणजे जी कणसं आहेत त्याच्याशी संबंधित आहेत आणि हा जो संवाद आहे त्याला योग्य ठरू शकतो. म्हणून याचं जे उत्तर आहे हे 2 नंबर येईल. अजून कशा पद्धतीचे प्रश्न आले होते वार्षिक परीक्षेला? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द गर्ल हॅज डॅश डॅश इन द गिवन पिक्चर. पुस्तकातली सगळी चित्र असतात पहा. तर या चित्रावरून आपण पटकन सांगू शकू, स्टमक एक, हेड एक, कफ अँड कोल्ड अँड फीवर. तर स्टमक एक पोटदुखी, हेड एक डोकेदुखी, कफ अँड कोल्ड सर्दी खोकला, फीवर ताप. तर चित्रावरून लक्षात येतं की या गर्लला हेडेक सुरू झालेला आहे. याला 2 नंबरचा पर्याय योग्य ठरेल. आणखी एक चित्र आलेलं आहे. सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिवन पिक्चर. चित्र दाखवलेलं आहे आपल्याला, चित्राशी संबंधित असणार. व्हॉट्स रॉन्ग, आय डोंट नो, आय कांट हिअर यू अँड आय डोंट लाईक इट. तर कानावरती हात लावलेला आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आय कांट हिअर यू पर्याय क्रमांक 3 हा याला योग्य ठरणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, पुन्हा दुसऱ्या एका वार्षिक परीक्षेमध्ये हा हेच चित्र आलेलं होतं. हाच प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालेला होता. अशा पद्धतीचा कधी कधी एखादा प्रश्न रिपीट देखील होऊ शकतो. अजून एक आलेला आहे पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द बॉय हॅज डॅश डॅश इन द गिवन पिक्चर. तर या ठिकाणी या मुलग्याला स्टमक एक, जे पोटदुखी चालू आहे, त्याला निगडीत असणारा पर्याय 1 या ठिकाणी येऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हा जो पहिला उपघटक होता, द कोरिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर्स, रायटिंग फिमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लॉज ऑर पिक्चर्स, हा आपण पाहिला. दुसरा भाग पाहाया मधला, कोरिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर्स. चित्राशी संबंधित असणारे आपल्याला शब्द निवडायचे असते. याचे काय येतात? तर काही ऍक्शन वर्ड येतात, काही डिस्क्रायबिंग वर्ड्स असतात, हे देखील आपण पाहणं गरजेचं ठरतं. पहा, इट इज अ प्लेवे मेथड ऑफ लर्निंग द ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. इट हेल्प्स टू इन्क्रीज वोकॅबलरी. म्हणजे चित्र आपल्याला या ठिकाणी दिले असतात, त्या चित्रांच्या वर आधारित त्यांची नावं असतील किंवा चित्रावरून दुसरा वेगळा शब्द तयार करणं असेल, अशा पद्धतीची प्रश्न यामध्ये येतात. पहिला बघा आता यामध्ये, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. तर या चित्राशी संबंधित असणारा योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहेत स्टँड, डान्स, सीट अँड प्ले. तर ही मुलगी या ठिकाणी डान्स करते आहे, त्यामुळे याला पर्याय येईल 2 नंबर. दुसरा बघा, चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ऍक्शन. ड्रिंक, ड्रिंक असं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग ड्रिंकशी निगडीत असणारा कुठला? ड्रिंक म्हणजे पिणे. पिण्याशी निगडीत असणारा पर्याय क्रमांक चित्र 3 नंबरचं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर नवीन शब्द तयार करायचा आपल्याला. बघा, अशा पद्धतीची रचना येते, त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की आपल्याला या ठिकाणी नवीन शब्द काहीतरी तयार करायचा आहे. पहा, सी द पिक्चर अँड चूज द
करेक्ट अल्टरनेटिव टू गेट मीनिंगफुल वर्ड, आपल्याला एक योग्य अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे. तर हे जे चित्र आहे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं हे आहे कानाचं चित्र आहे. कानाला आपण इंग्रजीमध्ये इयर असं म्हणतो. मग नवीन को एक शब्द तयार करायचा आहे झेड ई ए आर झियर. हा काय अर्थपूर्ण होत नाही, क्यू पासून होत नाही, त्यानंतर एल पासून होत नाही, शेवटचा बाकी वाय, वाय पासून नवा शब्द तयार होतो वाय ई ए आर इयर. इयर म्हणजे वर्ष. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर अशाच पद्धतीचा याच्यावरती देखील आधारित असणारा हा सरावाचा भाग आहे. पहा, सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. चुकलेला किंवा वेगळा आपल्याला ऍक्शन वर्ड निवडायचा आहे. कृतीयुक्त शब्द आहे. पहिला पहा रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगड झाला. कॅच पकड. राईड लिही. सेल म्हणजे विक. तर याच्यातला पहिला बाजूला जाईल. दुसरा पहा चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ऍक्शन वर्ड. टू कोम्ब म्हणजे केस विंचरणे. केस विंचरणे आपल्याला शब्दांचा अर्थ देखील लागणं गरजेचं आहे. बघा कोम्ब म्हणजे आपला जो कंगवा आहे त्याला आपण कोम्ब म्हणतो. आणि टू कोम्ब म्हणजे केस विंचरणे. पहा केस विंचरणे अशी निगडीत असणारा चित्र 2 नंबर, जे याला पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढचा पहा सिलेक्ट द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम टू फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. एक अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे. आपल्याला एक चौकट दिलेली आहे आणि पुढे फुलाचं चित्र दिलेलं आहे. पहा मग फुलाला आपण इंग्रजीमध्ये फ्लॉवर म्हणतो. अर्थपूर्ण शब्द बनवायचा आपल्याला. पहिला पर्याय ट्री, ट्री फ्लॉवर. दुसरा नेचर, नेचर फ्लॉवर. तिसरा सन, सन फ्लॉवर. आणि चौथा गार्डन, गार्डन फ्लॉवर. तर अर्थपूर्ण शब्द आपल्याला कुठे मिळू शकतो? 3 नंबरच्या पर्यायात मिळतो. पहा सन फ्लॉवर, ट्री फ्लॉवर असा अर्थपूर्ण होणार नाही, नवा शब्द होणार नाही. या ठिकाणी सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पुढचा आणखी एक चौथा प्रश्न पहा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर वी द गिवन ऍक्शन वर्ड आर ऍप्लिकेबल. आपल्याला योग्य असं चित्र निवडायचं की ज्याच्यासाठी ऍक्शन वर्ड योग्य ठरतील. ऍक्शन वर्ड कोणते कोणते दिलेले आहेत? इथे ऍक्शन वर्ड दिलेले आहेत पिल, कट अँड इट. पिल म्हणजे सोलणे, कट कापणे, इट म्हणजे खाणे. त्याच्याशी निगडीत कुठला? पहिले चित्र आहे बुकचं, दुसरं आहे अम्ब्रेला, तिसरा टेबल आहे, आणि चौथा आहे बनानाज. त्यामुळं आपण बनाना पिल करू शकतो, कट करू शकतो, अँड इट देखील करू शकतो, खाऊ देखील शकतो. पहा पर्याय क्रमांक 4 येणार याला उत्तर. संपूर्ण पेपरमध्ये अशा पद्धतीचं चित्र आणि त्याच्याशी संबंधित असणारे शब्द या गोष्टी यामध्ये येतात. वोकॅबलरी जर आपली वाढवायची असेल तर ह्याच्यासाठी आपल्या इयत्ता 1 ते 5 जी पाठ्यपुस्तकं आहेत विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुन्हा ती पाठ्यपुस्तकं मिळवा. ती पाठ्यपुस्तकं मिळवून ती वाचन करणं हेच या घटकामध्ये अपेक्षित आहे. कारण वार्षिक जे जर आपण प्रश्न पाहिले तर संपूर्ण प्रश्न हे आपल्याला पाठ्यपुस्तकावर आधारित असणारे दिसून येतात. पुढचा आणखी एक प्रश्न पाहूयात आपण. आयडेंटिफाय द ऍक्शन वर्ड नॉट रिलेटेड टू गिवन पिक्चर. दिलेल्या शब्दाशी संबंधित नसणारा ऍक्शन वर्ड निवडायचा आहे. बघा पोअर, स्टेर, रीड अँड ड्रिंक. तर रीड म्हणजे वाचन हा याच्याशी संबंधित. हा एक दुधाचं चित्र दिसतंय आपल्याला. दुधाचा आणि वाचनाचा इथं संबंध लागत नाही, त्यामुळे याला पर्याय क्रमांक 3 बाजूला जाईल. पुढचा आणखी एक प्रश्न पहा. चूज द करेक्ट पिक्चर ऑफ द ऍक्शन वर्ड. आणि आपल्याला वर्ड दिलेला आहे क्राय. क्रायशी संबंधित असणारा चित्र. पर्याय क्रमांक
चार, त्याची जी इमोजी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते, पर्याय क्रमांक चार. पुढचा पहा, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर, त्याच्याशी संबंधित असणारा शब्द निवडायचा. तर ही एक टॅप आपल्याला दिसते म्हणजे पाण्याची तोटी, आणि त्या ठिकाणी हात धुताना दिसते, मग याच्या संबंधित असणारा शब्द कोणता? तर वॉश. पर्याय क्रमांक एक याला उत्तर येऊ शकतं. अजून कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात या घटकावर? इफ टंग टेस्ट, जिभेचं काम काय आहे? चव घेणं आहे. तर मग फीटचं काम काय? पर्याय दिलेले आहेत वॉच, स्टॅम्प, ब्रीद अँड इट. पहा, वॉच म्हणजे पाहणं, पाहणं हे झालं डोळ्यांचं काम. तिसरा पर्याय पाहूयात आपण, ब्रीद म्हणजे श्वास घेणं, हे नाकाचं काम झालं. अँड इट, इट म्हणजे खाणं, खाणं हे तोंडाचं काम झालं. म्हणजे पहिला पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय इकट होतील आणि स्टॅम्प हा त्या ठिकाणी योग्य पर्याय ठरतो. पुढे पहा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर क्लॅपिंग, टाळ्या वाजवणे याच्याशी संबंधित असणारा चित्र निवडायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला टाळ्या वाजवण्याचं चित्र दिसून येते. आणखी एक प्रश्न पाहूया या घटकावरचा, व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर, चित्रातील मुलगी या ठिकाणी काय करत आहे? तर ड्रिंकिंग हे त्याला योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक तीन. अशा पद्धतीने आपण पहिले दोन घटक पाहिले, रायटिंग सिमिलर और रिलेटेड वर्ड विथ द गिवन क्लॉज अँड पिक्चर्स, दुसरा को रिलेटिंग वर्ड विथ पिक्चर्स, याच्यामध्ये ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स हे आपण पाहिलेत. आपल्या पाठ्यपुस्तकात असे काही महत्वाचे शब्द आहेत ते देखील मी जाता जाता नंतर तुम्हाला दाखवेन, शेअर करीन, आपल्या या ग्रुपवर पाठवतो नंतर. तिसरा भाग पहा, रायमिंग वर्ड्स, तर यमक जुळणारे शब्द हा यामधला भाग आहे. साधारणतः आपण अगदी केजी पासून या रायमिंग वर्डशी परिचित असतो, तर त्यामधला आपल्याला येणारा भाग पहा, कशा पद्धतीचे प्रश्न येतात परीक्षेला. चूज द करेक्ट ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन वर्ड. आता आपल्याला इथे शब्द दिलेला आहे तो आहे गन, मग गनशी संबंधित असणाऱ्या शब्दांचा गट आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. रायमिंग वर्ड्स, गनशी संबंधित पर्याय क्रमांक तीन पाहूयात आपण, रन, फन, सन अँड गन. हे चारी चारी या ठिकाणी योग्य जुळतात म्हणून याला पर्याय क्रमांक तीन येईल. पुढचा प्रश्न पहा, रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, जीप, डीप, सॉरी, लॉरी, हिट, फॅट अँड रूम, ब्रूम. तर याच्यामध्ये रायमिंग वर्डची चुकलेली जोडी आहे हिट, फॅट, पर्याय क्रमांक तीन. त्यानंतर सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिवन वर्ड ऑफ गिवन ग्रुप ऑफ वर्ड, दिलेल्या शब्दगटाशी जुळणारा योग्य आपल्याला रायमिंग वर्ड घ्यायचा आहे. गट आहे मेक, बेक अँड टेक. याच्याशी संबंधित कुठला जुळू शकतो? पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसतं येतं की केक, म्हणून याचं उत्तर येईल तीनला एक. पुढचा पहा, फाइंड द मॅचिंग टर्म, गटाशी जुळणारे. आता प्रश्नांची जी रचना असते किंवा प्रश्नातील जे शब्द असतात त्यांच्याकडे देखील लक्ष द्या, म्हणजे कशा पद्धतीची प्रश्नाची भाषा राहते. फाइंड द मॅचिंग टर्म, योग्य जुळणारी टर्म ओळखायची आहे, कन्सेप्ट संज्ञा आपल्याला इथं ओळखायची आहे. पहा, गोल्ड, होल्ड, बोल्ड अँड कोल्ड.
सगळ्याच्या शेवटी उच्चार याचा ओल्ड असा उच्चार आपल्याला होताना दिसून येतोय. याच्यातला तशा पद्धतीचा उच्चार होणारा जर शब्द पाहिला पर्यायामध्ये, पहिला आहे फॉल, दुसरा आहे फोल्ड, तिसरा अर्थपूर्ण नाही आणि चौथा फोल होतोय. याच्याशी निगडीत असणारा पर्याय देणार आहे 2 नंबर फोल्ड. त्यानंतर फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राइम विथ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाशी राइम नसणारा शब्द खालीलपैकी निवडा. आपल्याला गट दिलेला आहे क्राय, फ्राय, शाय अँड ट्राय. सगळ्या शेवटी याच्यात ट्राय, क्राय असा पद्धतीचा आय असा पद्धतीचा उच्चार होतो. असा उच्चार नसणारा शब्द आपल्याला निवडायचा, डज नॉट म्हटलेला. बघा, पहिल्यामध्ये ड्राय असा होतो, दुसरा बाय आहे, तिसरा प्रे आहे आणि चौथा माय आहे. तर प्रे हा त्यातील बाजूला जाईल, 3 नंबरचा पर्याय. पुढे पहा, फिल इन द ब्लँक. तर आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे आहेत शब्द इयर, नियर, डॅश डॅश अँड इयर. याच्यातील उच्चारानुसार डियर हा शब्द त्या ठिकाणी येईल, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेट, गेट, सेट अँड पेट. याच्याशी संबंधित असणारा लेट हा जो पर्याय आहे पहिला, हा त्या ठिकाणी योग्य ठरणार आहे या प्रश्नासाठी. 7ला उत्तर येईल 1, लेट. 8वा प्रश्न पहा, फाइंड द ऑड टर्म. वेगळी कन्सेप्ट ओळखायची आहे, यातली वेगळा घटक घ्यायचा आहे. पहा, मून, स्पून, सोल अँड नून. तर मून, स्पून अँड नून हे रायमिंग वर्ड्स आहेत. सोल हा बाजूला जातो. सोल म्हणजे आत्मा, नाऊनच्या गटामधला हा, हे सगळे नाऊनच आहेत पण हा थोडासा बाजूला जातो, रायमिंग वर्ड्सचा भाग आहे हा. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, इफ गेट टू लेट. गेट शी संबंधित असणार रायमिंग वर्ड कुठला मिळाला आपल्याला, लेट, देन जीप. तर जीप साठी कुठला योग्य ठरेल, पहिला पर्याय नो, दुसरा जोक, तिसरा कीप अँड चौथा टेक. तर जीप, कीप हा या ठिकाणी योग्य ठरतो. परीक्षेला आलेले प्रश्न पाहूयात आपण, वार्षिक परीक्षेला. कम्प्लीट द लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड बाय चुझिंग करेक्ट वर्ड. माय, फाय, क्राय याच्याशी संबंधित असणारा पर्याय येईल. पहिला पर्याय आहे की, दुसरा शाय, तिसरा मे, चौथा वेरी. तर या गटाशी शाय हा त्या ठिकाणी शब्द जुळतो. दुसरा पहा, चूज द इनकरेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ द थिंग इन द पिक्चर. अयोग्य असा रायमिंग शब्द पाहायचा आहे. तर चित्र दाखवले बॅट, बॅटशी संबंधित असणारे कॅट आहे, मॅट आहे, हॅट आहे, वेगळा शब्द आहे डॉट. याच्यानंतर पहा, सिलेक्ट द मिस मॅच पेअर. खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. हे सगळे वार्षिकचे प्रश्न आहेत, आता जे मी घ्यायला लागलोय हे सगळे वार्षिकचे आलेले प्रश्न आहेत. कशा पद्धतीचे येतात ते पाहूयात. ऍक्टर, ट्रॅक्टर, क्रिकेट, सॅशे, टॉवर, पॉवर, प्लॅस्टिक, इलॅस्टिक. तर ऍक्टर, ट्रॅक्टर रायमिंग वर्ड्स आहेत, टॉवर, पॉवर रायमिंग वर्ड्स आहेत, प्लॅस्टिक, इलॅस्टिक रायमिंग वर्ड्स आहेत. आता याचा उच्चार जो आहे क्रिकेट अँड सॅशे, सॅशे म्हणजे छोटीशी पिशवी, त्याला आपण सॅशे म्हणतो. जसं की आपल्याकडे जो शॅम्पू असतो तर ते शॅम्पूचे सॅशे असतात पहा. तर तो बाजूला जातो शब्द, म्हणजे याच्याशी ही अयोग्य जोडी आहे. 4ला 2 नंबर बाजूला जाईल. पुढचा आणखी पहा प्रश्न, फाइंड द ऑड ग्रुप. किंग, रिंग, थिंग, सिंग पहिली योग्य आहे. दुसरा पहा, टॉल, फॉल, बॉल, कॉल
दुसरा देखील योग्य आहे, तिसरा कीप टीप शिप अँड जीप, तिसरा देखील योग्य आहे, शेवटचा पहा गेट वेट नॉट लेट, याच्यामध्ये नॉट हा शब्द बसत नाही त्यामुळे हा गट बाजूला जातोय, ऑड ग्रुप होईल 4 नंबरचा, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. दुसरा पर्याय पाहूयात आपल्याला. हा आता कधी कधी आपल्याला वार्षिक परीक्षेला एखादा उत्तरा येतो आणि त्या उत्तरामध्ये देखील रायमिंग वर्ड निवडायचा होता. हा वार्षिक परीक्षेतला आता देखील एक प्रश्न आला होता उत्तरावरती, फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट, वर पॅसेज दिलेला होता आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न होता नाईटशी संबंधित. एट राईट स्लाइट अँड लाईट, तर त्या पॅसेजमध्ये लाईट असा शब्द होता, नाईटला लाईट हा त्या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय योग्य ठरतो. शेवटचा आपण या घटकावर पाहूया रायमिंग वर्डशी निगडीत, फाइंड द रायमिंग वर्ड फॉर द फ्री, फ्रीशी संबंधित असणारा कुठला येईल, तर पर्याय क्रमांक 4 ट्री असा जो त्या ठिकाणी शब्द जुळून येईल. तर हा झाला रायमिंग वर्डचा भाग, योग्य उच्चार आपल्याला त्या ठिकाणी जुळवायचे होते, यमक जुळणारे शब्द. शेवटचा भाग आपल्या या आजच्या तासिकेतला पाहतोय आपण रायटिंग अपोजिट वर्ड्स. आता या सगळ्याशी आपण तुम्ही निगडीत आहात याचा वापर करतोय आपण, सगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा जसं की आपले जे पाठ्यपुस्तक आहेत त्यामधून आलेले पाहायला मिळतील. पहा कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते ते पाहूया. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड होप, होपशी संबंधित असणारा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आपल्याला. पहिला आहे डिझॉल्व, दुसरा डेलिकेट, तिसरा डिस्पेअर, चौथा आहे डिझायर. तर याच्याशी आपल्याला याचा अर्थ देखील माहिती असणं गरजेचं आहे. होप म्हणजे इच्छा, तर मे बी याला डिस्पेअर असा येईल. त्यानंतर चूज द इनकरेक्ट ऑप्शन, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. लिटल बिग, लिटल स्मॉल, गो कम लेफ्ट राईट, तर चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला यातला. बघा पहिला बरोबर आहे बिग लिटल, मोठा छोटा. त्यानंतर गो अँड कम हे देखील बरोबर आहे, लेफ्ट अँड राईट हे देखील बरोबर आहे, लिटल आणि स्मॉल होणार नाही, तो जाईल. लिटल म्हणजे लहान आणि स्मॉल म्हणजे देखील लहानच, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बाजूला जाईल. अजून कसा आला बघा याच्यावरती प्रश्न, इफ हार्ड अपोजिट सॉफ्ट देन स्मूथ अपोजिट व्हाट, जर हार्डच्या विरुद्ध सॉफ्ट असेल तर स्मूथच्या विरुद्ध काय. स्मूथ म्हणजे मऊ, गुळगुळीत आपण म्हणू, सॉरी हार्ड म्हणजे कठीण, त्याच्या विरुद्ध आला मऊ, तर मग गुळगुळीतला काय, गुळगुळीतच्या विरुद्धार्थ येईल खडबडीत. मग खडबडीत पृष्ठभागासाठी येईल बघा पर्याय क्रमांक 3 रफ. पहिला आहे रॉ, दुसरा रेअर आहे, तिसरा रॉ रफ आहे आणि चौथा रश आहे. रॉ म्हणजे कच्चा आणि राईप म्हणजे पिकलेला, रेअर म्हणजे दुर्मिळ, त्याच्या विरुद्ध येईल प्लेंटी पुष्कळ. अशा पद्धतीने देखील आपण पर्यायांच्या मध्ये घेऊ शकतो जास्तीची माहिती. पुढचा प्रश्न पहा, कम्प्लीट द फॉलोइंग युझिंग अपोजिट वर्ड्स, आपल्याला योग्य असे अपोजिट शब्द निवडायचे आहेत. टॉप, टॉपच्या विरुद्ध येतो बॉटम, अँड बिग, बिगच्या विरुद्ध येईल स्मॉल, पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न पहा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड, चुकीची जोडी निवडायची आहे. स्लो क्विक, नॅरो वाईड, होपफुल हॅपी प्रीटी अग्ली. स्लो म्हणजे हळूवार, त्याच्या विरुद्ध क्विक म्हणजे जलद, नॅरो
म्हणजे अरुंद, वाइड म्हणजे रुंद, प्रिटी म्हणजे सुंदर, अँड अगली म्हणजे कुरूप. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी वाजला जातो. सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर पुश. पुशच्या विरुद्धार्थी शब्द निवडायचा, तर पुशच्या विरुद्ध पुल असा शब्द त्या ठिकाणी येईल. त्यानंतर पहा, वार्षिकला कशा पद्धतीचे प्रश्न आले होते. फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या उत्तरामधून सेमच्या विरुद्ध असणारा शब्द निवडायचा. सेम म्हणजे तारखे, त्याच्या विरुद्ध शब्द येईल विरुद्धातील डिफरंट. 12 ला 3 असं त्या ठिकाणी उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पहा, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर ए अँड बी. डीप अँड अगली असे दोन शब्द आहेत, तर डीपच्या विरुद्धार्थी येतो शॅलो. डीप म्हणजे खोल, गहिरा, त्याच्या विरुद्ध शॅलो म्हणजे उथळ. अगलीच्या विरुद्ध येतो ब्युटिफुल, म्हणजेच याला पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. पुढचा पहा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज ऑपोजिट ऑफ लिटल. लिटलची अपोजिट असणारा शब्द, तर लिटल म्हणजे लहान, त्याच्या विरुद्ध येणार बिग. पर्याय क्रमांक 3 येईल. आणि सिलेक्ट, शेवटचा प्रश्न पाहतोय आपण आजचा. सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द ऑप्शन. जोडीमधील योग्य असा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. पर्याय दिलेले आहे टॉल, लॉन्ग, सॉफ्ट, स्मूथ, लॉन्ग, लवली, प्रिटी, आणि शेवटचा दिलेला आहे स्मूथ अँड रफ. तुमचा जर व्यवस्थित अभ्यास या घटकावरचा झाला असेल, पटकन लक्षात येईल की पहिले 3 पर्याय या ठिकाणी कट होतात, शेवटचा स्मूथ विरुद्ध रफ हा एकच या ठिकाणी योग्य ठरतो. याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, आज आपण वोकॅबलरी या घटकामधला एकूण पहिले जे 4 भाग होते, रायटिंग फेमिलियर वर्ड और रिलेटिव वर्ड विथ द गिवन क्लॉज और पिक्चर, कोरिलेटिंग वर्ड विथ द पिक्चर, त्यामधले ऍक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड हे पाहिलेत. तिसरा भाग होता रायमिंग वर्ड, त्याच्यावर कशा पद्धतीचे परीक्षेला प्रश्न येतात ते पाहिले. आणि शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे रायटिंग अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द, हे देखील आपण या ठिकाणी कशा पद्धतीचे परीक्षेला प्रश्न येतात हे पाहिलेलं आहे. ह्या घटकाची जर आधीची तयारी करायची आहे, तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन की तुम्हाला पहिली ते 5वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती बारकाईनं वाचणं किंवा त्यातील जे महत्त्वाचे घटक आहेत ते पाहणं गरजेचं ठरेल. तर आशा आहे की तुम्हाला आजचा हे जे घटक आहेत हे बऱ्यापैकी समजले असतील. कशा पद्धतीने आपण वाचन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं पटकन उत्तरापर्यंत गेलं पाहिजे, त्या गोष्टी आपण यामध्ये आपण पाहिल्या. तर मला तुमची जी प्रतिक्रिया, म्हणजे आजचं लेक्चर कसं वाटलं हे जाणून घ्यायला देखील निश्चितच आवडेल. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण जवळजवळ 1 तास 1.5 तास आपण वेगवेगळ्या घटकाची माहिती आपण या ठिकाणी घेतली. अगदीच इंग्रजीची सुरुवात न करता आपण त्या ठिकाणी सुरुवातीला वेगवेगळ्या म्हणजे अनुषंगाने येणारी माहिती त्याची देखील घेतली. तुम्हाला निश्चितच चांगली वाटली असेल. आज आपण आजच्या दिवसाची किंवा कामाची सुरुवात करत असताना जो प्रेरणादायी विचार आपण पाहिला की निसर्ग नियम जे असतात ते देखील तुमच्या लक्षात आले असतील. तुम्हा सगळ्यांना येऊ घातलेल्या ही जी परीक्षा आहे त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांना धन्यवाद देण्यापूर्वी कुणी लेफ्ट होऊ नये पा मीटिंग मधून. आज आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मॅडम आलेल्या आहेत. तर मॅडम यांना विनंती करेल की मॅडम या पल्लवी निर्मळ मॅडम म्हणजेच झरेकर मॅडम, तर मॅडम आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर मी मॅडमला विनंती करेल की मॅडम प्लीज आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. मॅडम प्लीज. सर्वांना नमस्कार. आजच्या ऑनलाईन क्लास साठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक वृंद, शिक्षण विभागातील आदरणीय कुलट मॅडम असतील,
आणि शिक्षण विभागातील इतर तज्ज्ञ सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या 9-10 दिवसापासून ज्यावेळी माझी पुलट मॅडमशी ओळख झाली त्यावेळेस माझा मुलगाही स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेला होता. मग मॅडमनी सांगितलं की मॅडम अशा प्रकारची ऑनलाईन क्लासची सुविधा आहे, तेव्हापासून मी हे क्लासेस जे आहे मुलाला जॉईन करते. मी बऱ्यापैकी हे क्लासेस जे आहे हे घरात ऐकत असते साऊंड मोठा ठेवून. तर इतके सुंदर क्लासेस असतात आणि याच्यामध्ये शिक्षण विभागाचे खरं तर आभार मानायला पाहिजे सीओ सरांचे. त्यांनी जी वेबसाईट डेव्हलप केलेली आहे त्याच्यावर ऑनलाईन तुम्हाला छोट्या छोट्या टेस्ट दिलेल्या आहे 10-20 मार्काच्या, की लहान मुलं आहेत 5वीची मुलं आहेत तर ती कंटाळतात तर त्यांच्यासाठी अगदी छोट्या छोट्या 10-20 मिनिटाच्या सुद्धा त्यांनी क्विज ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. त्याचे मार्क त्यांना इमिडिएट पाहायला मिळतात, काय चुकलं हेही पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्या वेबसाईटवर आतापर्यंत होऊन गेलेली ऑनलाईन लेक्चर्स जी आहेत जी त्या काही मुलांना अटेंड करता आली नाही काय काही कारणास्तव तर ती सुद्धा त्याच्यावर दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे प्रश्न पडत असेल की हे सगळे प्रश्न जे आहेत हे का सोडवायचे आहेत किंवा आपण हे सगळं का करतो आहोत. तर आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणार आहोत त्याचाच हा भाग आहे. मी स्वतः महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिलेली आहे, त्यातूनच मी पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर मी महाराष्ट्र कृषी सेवा ही परीक्षा दिलेली होती आणि त्याचबरोबर सेल टॅक्स इन्स्पेक्टर याही परीक्षेत माझी नियुक्ती झाली होती. तर त्यावेळेचा अभ्यास करताना मला सगळं हेच जाणवलेलं होतं की आपली जर पूर्वी अशीच तयारी झालेली असती तर आणखी या परीक्षा देणं किंवा आणखी अभ्यास करणं जे आहे ते आणखी सोपं झालं असतं. आणि जिल्हा परिषदेने एक आणखी इतका चांगला उपक्रम राबवलेला आहे की आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षकांबरोबरच इतर जिल्ह्यातले, आता समजा मॅडमशी बोलताना असं निदर्शनास आलं की कोल्हापूर जिल्ह्यातली मुलं या परीक्षांमध्ये राज्यस्तरावर टॉप करतात तर आपल्या जिल्ह्यातल्या मुलांचेही तिथे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करण्याची टक्केवारी वाढावी यासाठी त्या भागातलेही काही सातारचे असतील काही कोल्हापूरचे असतील त्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचेही तुम्हाला फोरम जो आहे उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की हा फोरम ऑनलाईन ठेवल्यामुळं और डिजिटल ठेवल्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला मुलगा घरी बसून या फोरमला जॉईन होऊ शकतो आणि ह्या माहितीचा जो आहे त्याच्या परीक्षेसाठी तो उपयोग करून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांसाठी एकच आहे की आपल्याला एवढं मोठं फोरम जिल्हा परिषदनी उपलब्ध करून दिलेलं आहे जे आपल्याला आत्ताची परीक्षाच नाही तर भावी आयुष्यासाठी आपल्याला खूप उपयोगी येणार आहे. आपण हे लेक्चर करण्याबरोबरच आपण याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आता माझ्या स्वतःच्या मुलाचंही मी बघते की लेक्चर करणं त्यानंतर प्रॅक्टिस केली पाहिजे. आपल्याला माहित आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण फक्त लेक्चर ऐकलं आणि त्यानंतर तशा प्रकारची उदाहरणं सोडवली नाही किंवा त्याच्यावर जर प्रॅक्टिस केली नाही तर आपल्याला येणार नाही काही. जर आपण त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस केली तर मात्र आपला तो प्रश्न लवकर सुटेल. आता ह्या परीक्षांमध्ये काय असतं, सगळे प्रश्न सगळ्यांना सुटणार असतात. ज्यावेळेस तुम्ही एखादी क्वेश्चन पेपर आरामात घेऊन बसतात त्यावेळेस तुम्हाला सगळं सुटतात. पण ह्या परीक्षांचं एकच महत्वाचं तत्व असतं की यांच्यामध्ये प्रश्न थोडेसे गुगली केलेले असतात. मग तुम्ही प्रश्न लक्षपूर्वक वाचला पाहिजे आणि तुम्हाला त्या क्षणाला ते क्लिक झालं पाहिजे की याच्यामध्ये काय विचारलं आहे, काय गुगली पॉइंट आहे आणि त्यानंतर आपण पर्यायांकडे गेलं पाहिजे. खूप मुलं काय करतात, प्रश्न घाईत वाचतात. घाईत वाचल्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये गुगली काय केलेली आहे किंवा काहीतरी मेक आहे त्या प्रश्नामध्ये हे निदर्शनास येत नाही. त्यानंतर आणखी एक चूक मुलं करतात की घाईने जातात उत्तराकडे ना, खूप घाई करतात. म्हणजे एकदा समजा एखाद्या आयताकृती ग्राउंडला 5 फेऱ्या मारायच्या असेल पण आपण काय करतो, एका फेरीचं त्याची एकदा परिमिती काढली की पहिल्याच ऑप्शनला चुकीची उत्तरं शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या ऑप्शन मध्येच दिलेले असतात. परंतु जे मुलं त्याच्यामध्ये व्यवस्थित बघतात त्यांना माहित असतं की पर्याय याचा पुढे आहे 5 फेऱ्या म्हणजे त्याला गुणिले 5 ने आपण करायला पाहिजे. आणि विद इन टाइम याच्या प्रत्येक प्रश्नासाठी जो आहे तो 1.5 मिनिटाचा कालावधी असतो, येत सगळ्यांना असतं. फक्त ते तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला सोडवता आलं पाहिजे हीच त्याच्यामध्ये टेक्निक असते. सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या होतात इवन युपीएससी पर्यंत, ही तुमचा मी तर म्हणते युपीएससीची एवढी चांगली तयारी आता इथूनच होऊन जाईल. एमपीएससी तर त्याच्याही खालचं ध्येय आहे
पण आपण आपल्या देश पातळीवरच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतील तिथेही अहमदनगरची मुलं दिसतील, इतकी तयारी आपला शिक्षण विभाग जो आहे तो करून घेत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या क्लासेसचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील खूप जास्त मुलं जी आहे ती राज्य पातळीवर ह्या परीक्षांमध्ये यशस्वी होतील. त्याचबरोबर ह्या शिक्षकांनी तुम्हाला जे लेक्चर देण्यासाठी आले ते त्याच्यासाठी त्यांनी खास वेळ दिलेला आहे, खूप मोठी तयारी केलेली आहे. त्यांनाही समाधान वाटेल की आपण एवढं लेक्चर्स वगैरे घेतले तर ह्या मुलांनी चांगले आपल्या मुलांचा रिझल्ट ह्या वर्षी दिसून आला, त्यांची आणखी प्रेरणा वाढणार आहे, शिक्षण विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण. पुढच्या वर्षी तुम्हाला तुम्ही जेव्हा 8वीची परीक्षा द्याल त्यावेळेस आणखी ऍडव्हान्स फॉर्म मध्ये हे सगळे जण तयार होतील आणि जास्तीत जास्त मुलं जे आहेत ते आपल्या राज्य गुणवत्ता यादीत येतील. यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते येणाऱ्या परीक्षांसाठी. आणि आज पुलट मॅडमनी मला इथं तुमच्याशी संवाद साधण्याची छोटीशी 5 मिनिटाची होईना संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी मॅडमचे आणि संपूर्ण शिक्षण विभागाचे धन्यवाद व्यक्त करते. थँक यू ऑल अँड ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. धन्यवाद मॅडम. आपल्याला आज आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी आदरणीय सौ पल्लवी निर्मळ मॅडम झरेकर मॅडम यांनी आज अतिशय त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला आणि मुलांशी संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केलं, तर त्याबद्दल मी शिक्षण विभागाच्या वतीने मॅडमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आजचे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे श्री किशोर कासार सर यांनी सुरुवातीला जानेवारी महिन्यातील दिनविशेष कोणकोणते दिवस आहेत महत्वाचे, त्याचप्रमाणे संक्रांत मकर संक्रांत हा सण कधी येतो, काय येतो, कसं काय, याबाबतही अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आजच्या घटकाबाबत व्होकॅब्युलरी यामधील 4 उपघटक आहेत त्याचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे, तर मी ते सरांचे आभार मानते. त्याचबरोबर आमचे रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांना धन्यवाद देऊन त्याचप्रमाणे आजच्या मकर संक्रांत उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू.